80-90 दशकात आपल्या सर्वांग सुंदर अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड. मराठीसोबतच हिंदी मालिका आणि सिनेमात काम करणाऱ्या निशिगंधा या उच्च शिक्षित असून त्यांनी डॉक्टरेट देखील प्राप्त केली आहे. जाणून घेऊया त्यांच्या काही गाजलेल्या सिनेमांविषयी. घरातली कामं फक्त बायकांनीच केली पाहिजेत असा काही अलिखित कायदा आहे? तू तुझ्या मर्यादा ओलांडतेस. तू तुझ्या मर्यादा ओलांडल्या सुद्धा आहे. या अशा पद्धतीने बोलतात बायकोशी? लग्न केलंस ना माझ्याशी? सुने मी या घरची. ही असली कामं करायला या घरात आलेली नाहीये मी, कळलं? तू उगाच खुळ्यासारखी काहीतरी बडबडू नकोस. डोळे उघडून बघ, आई आणि बहिणी सुद्धा ही कामं करतात. त्यांचा प्रश्न. घर संसार. मॉडर्न विचारांची असलेल्या निशीचं एका जुन्या विचारांच्या कुटुंबात लग्न होतं. त्यातच निशीच्या नवऱ्यापासून घरातील मोलकरीण गरोदर होते. या सगळ्या अडचणींचा सामना निशी कशी करते याची गोष्ट घर संसार या सिनेमात पाहायला मिळाली. निशिगंधा यांनी या सिनेमात निशीची भूमिका साकारली होती. तर दीपक देऊळकर, उदय टिकेकर, पूजा पवार यांच्या देखील या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. या घरात राहिली तर इथे उकिरडं फुंकायला मोकळी होईल ती. तिला आत्ताच आत्ता घरात अकडून दिली पाहिजे. बंधन. 1991 मध्ये प्रदर्शित झालेला बंधन हा निशिगंधा यांचा आणखी एक गाजलेला सिनेमा. या सिनेमात निशिगंधा यांनी एक स्त्रीवादी चळवळ चालवणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. आपली स्त्रीवादी चळवळ कशी योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी ती गावातील एका मुलाबरोबर लग्न करते. मग त्यांचा संसार कसा होतो याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळाली. निशिगंधा यांच्यासोबत अजिंक्य देव, आशा काळे, रमेश भाटकर यांच्या देखील मुख्य भूमिका होत्या. तुमची गाडी मध्ये होती म्हणून बरं झालं, नाहीतर तुम्ही तुमची गाडी माझ्या अंगावरच घातली असती. काय काय तुम्हाला गाडी फिरवणं म्हणजे काय? ओठावरनं लिपस्टिक फिरवणं इतकं सोपं वाटतं? माइंड युअर टांगा. बोट खाली करा आधी. आधी तू नीट वागायला आणि बोलायला शिक. समजतोस काय तू स्वतःला? तुम्हाला दाखवतोच मी काय समजतो ते. चल रे. अरे पाण्या निघले लवकर. तिच्या डोक्याचे ढिले झाले, स्क्रू टाईट करतो. पाण्या निघले. शराब. एक थडतूस मेकॅनिक तू आणि तू माझ्याशी उद्धटपणेसन. मला कुठे रेटला? मालकाला बोलवा. मालक कशाला पाहिजे? मी आहे ना मी. या गाडीचं जे काय नुकसान झालं ह्या गाडीमुळे तुमच्या सगळं वसूल करून घेईन मी. पैसे काढ. माय फुट. अंगावर हात पडला. तुझ्या बापाचा नोकर वाटलो मी तुला. श्रीमंतीचा मात काढलाय. पैसे वसूल होत तोपर्यंत तुला जाणार मोठी शाणे. हृदयस्पर्शी. 90s दशकात रिलीज झालेला हृदयस्पर्शी हा निशिगंधा यांचा चर्चेत राहिलेला सिनेमा. यशाच्या शिखरावर असलेली अभिनेत्री तिच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाला त्याच्या वडिलांकडे देऊन निघून जाते. त्यानंतर त्या बापमुलाचं नातं कसं फुलतं याची गोष्ट हृदयस्पर्शी या सिनेमात होती. निशिगंधा यांनी एका सिनेनटीची भूमिका साकारली होती. तर रमेश भाटकर यांची देखील या सिनेमात मुख्य भूमिका होती. काय झालं? नाही काही नाही. निशी, हा पहिलाच प्रयत्न आहे ना तुझा? एवढं शिरा ताणून काय विचारतोय? चांगला नाही झाला शिरा? नाही छान झालाय ना. तू घे ना. नाही नको. तू खाल्लं काय? मी खाल्लं काय? एकच. अगं पण टेस्ट कर माझ्यासाठी एकदा. काय छान झालं ना शिरा? गृहप्रवेश. सस्पेन्स थ्रिलर असलेला गृहप्रवेश हा निशिगंधा यांचा आणखी एक गाजलेला सिनेमा. या सिनेमात निशिगंधा यांनी पूजा या एका साध्या सरळ मुलीची भूमिका साकारली. तर किशोरी शहाणे यांनी रिटा ही खलनायकी व्यक्तिरेखा साकारली होती. लव ट्रँगल असलेल्या सिनेमात नितीश भारद्वाज यांनी देखील काम केलं होतं. किती मनस्ताप करून घेशील निशी? मला खरंच तुझी खरंच खूप काळजी वाटते. माझी काळजी कशाला वाटते तुला? माझी काळजी कशाला वाटते? मी तुला बाप ही डिग्री देऊ शकणार नाही म्हणून निशी उगाच. प्लीज माझी काळजी करू नकोस. तू जा त्या शेवंताची कर, तिला गरज आहे तुझी. निशी तू उगाच. मला कळलं की मी माहेरी गेल्यावर तुम्हाला आणायला का उत्सुक नव्हता असते. निशी प्लीज प्लीज फॉर गॉड सेक लीव मी अलोन. मला तुझी गरज आहे. तिला तुझी गरज आहे. तिच्या जवळ जा तू. लीव मी अलोन. एकापेक्षा एक. आंधळा आणि बहिरा असे दोन मित्र एका खुनाच्या केसमध्ये सापडतात.
त्यातून त्यांची कशी सुटका होते याची गोष्ट एकापेक्षा एक या सिनेमात पाहायला मिळाली. सचिन पिळगावकर यांनी या सिनेमात आंधळ्या असलेल्या भाऊची भूमिका साकारली होती, तर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी बहिऱ्याची भूमिका साकारली होती. निशिगंधा यांनी या सिनेमात अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तुझ्या अशा वागण्यामुळे घरातला प्रत्येक जण अरुण, प्रकाश आणि उदयकडे संशयाने बघतोय. अरुण आणि सुमनच्या वैवाहिक आयुष्यातला गोडवा जवळजवळ नष्ट झालाय. आम्ही रोज बघतोय ते, आणि ह्याला कारणीभूत फक्त तू आहेस. जो बंगला पूर्वी हसत खेळत होता तो आता फक्त अंगावर शहारे आणणारे सुस्कारे सोडतोय. असंही आहे सगळं. तुला खरं काय ते सांगायलाच हवं. बोल बोल, या मुलाचा पिता कोण आहे? तर हे होते निशिगंधा यांचे काही गाजलेले सिनेमे. यातील कोणता सिनेमा तुम्ही पाहिलाय आणि त्यांचा कोणता सिनेमा तुम्हाला आवडतो हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.